नमस्कार पालक आणि शिक्षकांनो, या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पाठाबद्दल बघणार आहोत? तर तिसरीचा चेंजेस इन डे अँड नाईट या पाठाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या पाठामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केला आहे? तर या पाठामध्ये दिवसा आणि रात्री कोणते बदल होतात या गोष्टीचा समावेश केला आहे. दिवसा काय होतं आणि रात्री काय होतं, दिवस संध्याकाळ आणि रात्र ह्यांच्यामध्ये कोणकोणते सूर्याचे बदल होतात, कोणकोणते चंद्रामध्ये बदल होतात, त्याबद्दल पण या पाठामध्ये माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काही नवीन शब्द शिकवले आहे, जसं की रवंथ आणि निशाचर. या नवीन नवीन ज्या वर्ड्स आहे किंवा या नवीन नवीन शब्द आहे याबद्दल या पाठामध्ये थोडीफार माहिती दिली आहे. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठा भाग या पाठामध्ये कोणता आहे, तर चंद्राच्या कला. म्हणजेच काय, चंद्र हा वेगवेगळ्या कलेमध्ये कसा राहतो, म्हणजेच पौर्णिमेला चंद्र कोणत्या आकाराचा असतो किंवा अमावस्येला चंद्र कोणत्या आकाराचा असतो, म्हणजेच काय त्याच्या कला ज्या असतात त्या बदलत असतात. म्हणून या पाठामध्ये चंद्राच्या कलेबद्दलही थोडीफार माहिती दिली आहे. तर आता या पाठामध्ये विकास क्षेत्रे म्हणजेच काय, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीचा प्रयत्न केला आहे तर बघूया. या पाठामध्ये शारीरिकदृष्ट्या विद्यार्थी कसा जास्त विकास करू शकेल या गोष्टीचा आपण यात समावेश केला आहे. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हायला पाहिजे याबद्दलच्या काही कृत्या ह्यामध्ये दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास, नवीन शब्द घेताना त्यांचा बौद्धिक विकास कसा होईल या पण गोष्टीचा प्रयत्न या पाठामध्ये केला आहे. या व्यतिरिक्त या पाठामध्ये भाषा आणि साक्षरता विकास व्हावा म्हणून काही कृत्या दिल्या आहे. या सगळ्या कृत्याद्वारे विद्यार्थ्यांचा शारीरिक, भाषा आणि साक्षरता आणि बौद्धिक या सगळ्या प्रकारे विकास होणार आहे. तर हा पाठ कोणत्या प्रकारे शिकवला आहे, तर हा पाठ मी आपल्या परिसरात ज्या ज्या गोष्टी दिसतात त्यानुसार हा पाठ शिकवला आहे. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांना परिसरात चंद्र कसा दिसतो, सूर्य कसा दिसतो, विद्यार्थ्यांना प्राणी रवंथ कसे करतात ह्याच्याबद्दल आपल्या परिसरात कसे शिकवता येते ह्याचा प्रयत्न मी इथे केला आहे. तर चला तर मग पाठाला सुरुवात करूया. धन्यवाद.